दिस न्यूज प्रोड्यूस्ड बाय सनराइज अपार्टमेंट। महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ भंडारा येथील कर्मचाऱ्यांचा संप 1 नोव्हेंबर पासून सुरू आहे। ऐन दिवाळीच्या दिवशी घरी न जाता महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ भंडारा डेपो समोर दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे। हा संप महाराष्ट्र तसेच आगार व्यापी संप चालू असून मागील 3 दिवसापासून हा संप चालू आहे। कर्मचारी वर्गांच्या प्रमुख मागण्या त्वरित राज्य शासनात विलीन करावे, राज्य शासनातील पगार वेतन द्यावे। आजपर्यंत तब्बल 33 एसटी कर्मचारी यांनी प्राणाची आहुती दिली असून तरी अद्यापही शासनाकडून काहीही तरतूद नाही। त्याउलट कर्मचारी वर्गाला दबावात आणून नोटीस देण्यात येत आहे। नोकरीवरून बरखास्त करू किंवा पोलीस स्वाधीन करू जोपर्यंत कामगार युनियनच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत कर्मचारी आंदोलन मागे घेणार नाही। अशा प्रकारे पुढाकार घेत आंदोलनाला खंबीर पाठिंबा आदर्श युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष पवन मस्के यांनी दिला आहे। त्यावेळी कर्मचारी विवेक पेंढारकर, राजेंद्र उके, साजन ईश्वरकर, शिवा गबने, अनिल वैद्य, अमोल गबने, अशोक खोब्रागळे, लुकेश ज्योत इत्यादी एसटी कर्मचारी व आदर्श युवा मंच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विवेक पेंढारकर, भंडारा आगार येथे भाग पदार कार्यरत आहे। मागील 2 दिवसापासून म्हणजेच 1/11/2021 पासून भंडारा आगार येथील माझे सहकारी, माझे कर्मचारी, माझे बांधव हे आपल्या प्रमुख मागणीसाठी म्हणजेच राज्य शासनामध्ये एसटीला विलीन करा, राज्य शासनाप्रमाणे आमचे वेतन पगार भत्ते करा या एका आणि प्रमुख मागणीसाठी संपूर्ण आगार आमचा बंद आहे आणि बंदमध्ये संपामध्ये सहभागी आहे। संपूर्ण महाराष्ट्रात याच एका मागणीसाठी अनेक आगार, अनेक विभाग हे बंद झालेले आहेत। कामगारांनो आणि एसटीच्या जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांची ही जी प्रमुख मागणी आहे या मागणी येण्याचं एकच कारण आहे की वारंवार सरकारी कर्मचारी आणि एसटी कर्मचारी यांच्या पगारामधील जो तफावत आहे ती तफावत कमी व्हावी म्हणजे पूर्णतः नष्ट व्हावी, पण त्यांच्या इतकेच पगार आमचे व्हावे। त्याचप्रमाणे प्रत्येक आणि प्रत्येक छोट्या छोट्या मागणीसाठी संपासारखं, उपोषणासारखं, काळ्याफितीसारखं आंदोलन आम्हाला करावं लागते। नेहमी करावं लागल्यामुळे असं एखाद्या शासनाला भीक मागितल्यासारखी आमची अशी दयनीय अवस्था आमची करून ठेवलेली आहे। त्याच्यामुळे हा प्रकार नेहमी बंद व्हावा आणि शासनाप्रमाणेच आम्हाला नेहमी वेतन मिळावं या एका प्रमुख मागणीसाठी संपूर्ण आगार पातळीवर हा संपाचं आंदोलन कर्मचाऱ्यांनी उपस्थित आहे। आमची मागणी माननीय परिवहन मंत्री महोदयाकडे आपण दिलेली आहे। परिवहन मंत्री महोदयांनी त्याबाबत आश्वासित केलेलं आहे, परंतु आजच्या घटकेला नुसतं आश्वासनावर कोणीही समाधानी नसून जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत कामगार हा पूर्णपणे संपावर कायम राहणार। शासनात विलीनीकरण एसटी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, एसटी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, हम सब एक है, हम सब एक है। पवन मस्के, समाजसेवक भंडारा। आज महाराष्ट्र परिवहन भंडारा शाखा इथे महामंडळामध्ये त्यांचं आंदोलन चालू आहे। दिनांक 1/11/2021 पासून यांचं आंदोलन चालू आहे। सदर आंदोलनाअंतर्गत यांच्या कामगार युनियनच्या मागण्या आहेत की कामगार लोकांना राज्य याच्यामध्ये विलगीकरण करून घ्यावे, पण आता अद्यापर्यंत 28 तारखेचा जो पहिला आंदोलन होता त्याच्यात काही क्युरीज करून त्यांनी कम्प्लीट केलेले आहेत, मात्र जे ठळक मागणी आहे ते आतापर्यंत यांची पूर्ण झालेली नाही आहे। आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 33 लोकांचा कामगार लोकांचा आत्महत्या झालेली आहे। त्या अंतर्गत 33 लोकांचा जीव बळी दिल्यानंतरही देखील शासनाची कोणत्याही प्रकारची फरतेड दिसून येत नाही आहे। 1 तारखेपासून हा आंदोलन चालू आहे, जवळजवळ 3 दिवस पूर्ण झालेले आहेत आंदोलनाला, पण मात्र या सर्व कर्मचाऱ्या लोकांना प्रशासनाकडून उलट सुलट नोटीस देऊन त्यांना प्रेशराइज करण्यात येत आहे। महाराष्ट्रव्यापी हा आंदोलन आहे। एसटी कर्मचारी या कर्मचाऱ्यांवर असा अन्याय होत आहे, जवळजवळ 10 वर्ष ड्युटी केल्यानंतर मुबल 10 ते 15 हजार रुपये यांचा पेमेंट राहतो, त्याच्यात कोणत्याही प्रकारची वाढ मिळत नाही आहे। त्याअंतर्गत आज
इथे आम्ही येऊन यांना एक धीर दिला आहे आणि यांच्या एवढ्या मोठ्या महाराष्ट्रव्यापी आगारव्यापी आंदोलनाला सपोर्ट आहे, आमचा माघार आहे आणि जेव्हापर्यंत यांच्या मागण्या पूर्ण नाही होत आणि शासन यांना विलगीकरण करत नाही तोपर्यंत आम्ही यांच्या सोबत राहू। आपके अपने चैनल BS क्राइम इंडिया न्यूज की खबर सबसे पहले देखने के लिए चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाना ना भूले।